धक्कादायक बातमी, कराडच्या कोविड रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता, 2 तास पुरेल एवढाच ऑक्सिजन उपलब्ध, रुग्णांसह नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण, दक्ष कराडकरमुळे पोर्टेबल ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था। कोरोना महामारीमुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असतानाच कराड शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांचा ऑक्सिजन साठा 2 तास पुरेल इतका असल्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरातील रुग्णालयांचा ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत जिल्हा प्रशासनाला मंगळवारीच लेखी पत्राद्वारे सूचना करून मागणी केली होती। रुग्णालयांनी कालपासून ऑक्सिजनची मागणी केली असून अद्याप रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा झालेला नाही, त्यामुळे काही रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांना पोर्टेबल ऑक्सिजन मशीन उपलब्ध होत आहे का याची विचारणा पण केली आहे। या पार्श्वभूमीवर रुग्णांना तातडीने ऑक्सिजनची गरज असल्यामुळे शहरातील संवेदनशील असणाऱ्या दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील, विजय मुठेकर, सागर बर्गे, गणेश पवार यांच्यासह अन्य सदस्यांनी शहरातील प्रमुख हॉस्पिटलपैकी शारदा क्लिनिक, एरो हॉस्पिटल व राजश्री हॉस्पिटलला तातडीने पोर्टेबल ऑक्सिजनची व्यवस्था केली। पोर्टेबल ऑक्सिजनची व्यवस्था झाल्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे। हीच अवस्था सातारा जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांची असल्यामुळे याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे। शहरातील बऱ्याच हॉस्पिटलमधून संपत आला होता काल। बऱ्याच मी रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी फोन करत होतो तर समोरून असं बोलणं येत होतं की आहे यांना ऑक्सिजन कसं तरी पुरेल, काय करायचं काय। ह्या ह्याच्यावर मग प्रशासनाला काल कलेक्टर साहेबांना व्हॉट्सअप केलेला, मेल केलेला, स्थानिक लोकप्रतिनिधी बऱ्याच सगळ्यांना मी या संदर्भात कळवलेलं होतं। आत्ताच कराड शहरातील राजश्री हॉस्पिटल, एरो हॉस्पिटल आणि जे काही कोविड हॉस्पिटल आहे ते ऑक्सिजन तुटवडा निर्माण झालेला आहे। आता ही बातमी आम्हाला कळल्यानंतर आमचे दक्ष कराड ग्रुपचे प्रमोद पाटील बापू, गणेश पवार, आमचे विजय मुठेकर, सागर मिया मुला आम्ही आणि कराडमधील सर्व ऑक्सिजन ग्रुपमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आता अतिशय मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून राजश्री हॉस्पिटलला 10 ऑक्सिजन सेपरेटर, त्याचबरोबर एरो हॉस्पिटल 10 सेपरेटर आता उपलब्ध करून दिले आहेत। आणि ती जेवढे लागतील तेवढे आम्ही सर्वजण जीवाच्या आकांताने सर्व ऑक्सिजन सेपरेटर गोळा करून हॉस्पिटल देणार आहे। आणि प्रशासनाला आमची विनंती आहे, प्रशासन नक्कीच काम करत असेल, परंतु अतिशय खूप म्हणजे खूप भयानक अशी परिस्थिती झाली आहे। प्रशासनाला अलर्ट राहून ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्स उपलब्ध करावेत। आणि